भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी महावितरणचं तब्बल 2.5 लाख रुपयांचं वीज बिल थकवलंय. दानवे यांनी त्यांच्या भोकरदन इथल्या घराचं घरगुती वीज बिल तब्बल 4 महिन्यांपासून थकवल्याचं समोर आलंय. दानवे यांनी 22 मार्च 2017 पासून वीज बिल थकवल्याची माहिती समोर आली आहे. दानवे यांच्याकडे जुलै महिन्याची थकबाकी 29,595 इतकी असून एकूण थकबाकी 2,59,176 इतकी आहे. ग्राहकांकडे थकलेल्या वीज बिल वसुलीसाठी महावितरण कंपनीचे अधिकारी आणि ऊर्जामंत्री वारंवार वीज बिल भरण्याचं आवाहन करतात, त्यामुळे नियम हे फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठीच आहेत का असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडलाय. तसंच ऊर्जामंत्र्यांचं वीज बिल भरण्यासाठीचं आवाहन त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांसाठी लागू होत नाही का असा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित केला जातोय. कॉमर्शियल असतील, इंडस्ट्री असतील किंवा घरगुती वीज असेल यांना आपण दंडबाज माफ करत नाही, त्यामुळे शासनाला दंडबाज मिळतात. राहिला प्रश्न डिस्कनेक्ट करायचा, त्याचे स्लॅब आहेत, मधापधात त्यांनी पैसे भरले असतील तर तसं म्हणून त्यांना ती लांबी चालत असेल, ते बिल तसं त्या ठिकाणी समोरसमोर जात असेल. पण कोणताही ग्राहक असो, मी असो, माझंही घरचं कनेक्शन असो, एका लिमिटच्या नंतर कोणी पैसे नाही भरले तर ते कनेक्शन डिस्कनेक्ट होतात. त्याच्या नोटीस देण्याची पद्धत आहे त्यांना, पण शेवटी दंडव्याज सुरू आहे, दंडव्याज सुरूच राहणार आहे. या बातमीमध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाहीये. माझं शेवटचं बिल मी 24 मार्चला भरलेलं आहे. एप्रिल, मे आणि जून 3 महिन्याचं बिल राहिलं होतं आणि जुलैचं बिल अजून आलं नाही. 3 महिन्याचं बिल आमचा माणूस बिल भरायला गेला, त्यानं काल बिल भरलं सगळं. बिल भरलेलं पाहत असताना कोणाला तरी लक्षात आलं की यांच्याकडे एवढं बिल बाकी होतं 2 लाख रुपये, म्हणून त्यांनी ती बातमी केली. ही पूर्णपणानं खोटी, केवळ 3 महिन्याचं बिल बाकी होतं. मी 7 वर्षापूर्वी मीटरसुद्धा घेतलं नव्हतं, त्यामुळे ही पूर्णपणानं निराधार बातमी. सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ लोकमान्य टिळकांनी रोवली असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं आयोजित विविध कार्यक्रमांचा पुण्यात शुभारंभ झाला. ऐतिहासिक शनिवार वाड्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाचा शुभंकर तसंच ध्वजाचं अनावरण यावेळी करण्यात आलं. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना हे माहिती होतं की भारतीय समाजामध्ये उत्साह आणायचा असेल तर या समाजाचं मूळ स्वरूप हे उत्सवी आहे. उत्सवांमध्ये उत्साह येतो, उत्सवांमध्ये हा समाज खऱ्या अर्थानं जागृत होतो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं लोकमान्यांनी हा निर्णय केला आणि जो गणेश घरी बसायचा, जो गणेश एखाद्याच्या देव्हाऱ्यात असायचा, त्या गणेशालाच आव्हान केलं की हे गणेशा तूच आता रस्त्यावर ये आणि रस्त्यावर येऊन आमच्या या संपूर्ण समाजाला एकत्रित कर. आणि त्यातनं सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ झाली आणि त्या सार्वजनिक गणेशोत्सवातनं खऱ्या अर्थानं सामाजिक अभिसरण झालं. 28व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत सामान्य ठाणेकर, सेलिब्रिटी सह राजकारणी मंडळींनीही सहभाग घेतला. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः धावत या स्पर्धेतील स्पर्धकांचा हुरूप वाढवला. ही मॅरेथॉन शिवसेनेची मॅरेथॉन म्हणून विरोधक टीका करायचे, मात्र पहिल्यांदाच यावर्षी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनीही या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. मॅरेथॉन कोणत्याही एका पक्षाची नसून पालिकेची आणि सगळ्यांची असल्याचं महापौरांनी सांगितलं होतं. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्यासह अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. मॅरेथॉनमध्ये पहिल्यांदाच शिवसेनेचे झेंडे दिसले नाहीत. रन फॉर स्मार्ट सिटी या घोषवाक्याखाली पार पडलेल्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनला सर्वसामान्यांसह सेलिब्रिटींनी हजेरी लावली. मराठी कलाकारांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. छोट्या पडद्यावरील माझ्या नवऱ्याची बायको आणि फुलपाखरू या मालिकेतल्या कलाकारांनी फ्लॅग ऑफ करत स्पर्धकांचा उत्साह वाढवला. आंतरराष्ट्रीय कराटेपटू संध्या शेट्टी हिनंही या स्पर्धेला उपस्थिती लावली. 0 अन्न नासाडीबाबत प्रबोधन करण्यासाठी मुंबईत इंडो मशाल दौडचं आयोजन करण्यात आलं. मॉर्फियस क्रिएशन इंडिया या संस्थेच्या वतीनं या दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. गिरगाव चौपाटी, दादर सायन ते हुतात्मा चौक अशी ही 35 किलोमीटरची दौड होती. नौकानयन क्रीडा प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करणारे दत्तू भोकनळ, अर्जुन आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते संजीवा सिंग या मशाल दौडमध्ये प्रमुख धावपटू म्हणून सहभागी झाले.
मुंबईचे डबेवाले सर्वसामान्य मुंबईकर आणि शाळकरी विद्यार्थ्यांनी या दौडमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत अन्नाच्या नासाडीबाबत जनजागृती केली. मुंबईत एका सायकल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. कस्टम पॉइंट वेलफेअर सोसायटीच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित स्पर्धेत शाळकरी विद्यार्थी, राज्यभरातील सायकलपटू, राष्ट्रीय पातळीवरील सायकलपटू सहभागी झाले. भविष्यात उत्तम सायकलपटू घडवणं आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं सायकलचा वापर वाढावा यासाठी प्रबोधन करण्याच्या उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्य मंत्रिमंडळातील सदस्य आणि एकेकाळचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खंदे नेते सदाभाऊ खोत यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर आता पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी एनडीएतून फारकत घेण्याच्या मार्गावर आहेत. केंद्रातील मंत्रिमंडळात आपल्याला मंत्री करण्यासंबंधी चर्चा सुरू असली तरीही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण खासदार झाल्याचं सांगत आपण मंत्रिपदाचा स्वीकार करणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. पुण्यातील सिंहगडचा घाट रस्ता सलग 2 आठवडे बंद असल्यानं गडावर येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होतोय. दरड कोसळल्याच्या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून हा रस्ता 30 जुलैपासून बंद आहे. दरम्यानच्या काळात रस्त्यावर कोसळलेला राडा रोडा बाजूला करण्यात आलाय. त्याचप्रमाणे धोकादायक दरडी काढण्यात आल्या. मात्र जिल्हा प्रशासनाकडून रस्त्याची सुरक्षा तपासणी होणं बाकी आहे, त्यामुळे हा रस्ता अजूनही बंद आहे. वीकेंडच्या दिवशी गडावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते, मात्र रस्ता बंद असल्यानं पर्यटकांना आल्या मार्गी परत जावं लागतंय. रत्नागिरी जिल्ह्यात आणखी एक विनाशकारी गॅस प्रकल्प येऊ घातलाय. जयगडच्या पंचकृषीत यासाठी जमिनी ताब्यात घेण्यासाठी शेतकरी तसंच जमीन मालकांना जिल्हा प्रशासनानं नोटिसा पाठवल्यात. मात्र आधी मोबदला जाहीर करा, आमच्या मागण्या मान्य करा आणि मगच जमिनी ताब्यात घ्या अशी भूमिका जमीन मालक आणि शेतकऱ्यांनी घेतली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शहरातील मुख्य पेठेत जैन मंदिरात चोरी झाली आहे. 24 तीर्थंकर पार्श्वनाथ दिगंबर भगवान महाराजांच्या 250 वर्षांपूर्वीची 2 किलो वजनाची पंचधातूची मूर्ती सकाळी चोरट्यांनी पळवली. चोरीला गेलेल्या मूर्तीची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्रमी किंमत मिळते. याआधी पोलीस स्टेशनला अगदी लागून असलेल्या शनी मंदिरातील शनिदेवाच्या पंचधातूच्या मूर्तीची अशीच चोरी झाली होती. औरंगाबाद पोलिसांनी मुलींची छेड काढणाऱ्या एका शिक्षकाला ताब्यात घेतलंय. अब्दुल माजेद अन्सारी असं या शिक्षकाचं नाव असून तो BFCI या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतला शिक्षक आहे. तो नेहमी जवळच असलेल्या उद्धवराव पाटील शाळेतील विद्यार्थिनींना छेडत असे. रस्ता विचारण्याच्या बहाण्यानं आणि अन्य बहाण्यानं विद्यार्थिनींना छेडत असे. त्यामुळे उद्धवराव पाटील शाळेतील मुलींनी त्याची तक्रार पोलिसांकडे केली. दामिनी पथकानं या आरोपीला मुलींची छेड काढताना ताब्यात घेतलंय. धुळे राज्य उत्पादन शुल्क विभागानं शिरपूर तालुक्यातील हाडाखेड इथे 54 लाखाचा मद्यसाठा जप्त केलाय. या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेश राज्यात विक्रीची परवानगी असलेल्या बियर अवैधरित्या महाराष्ट्रात विक्रीसाठी आणल्या जात असताना मुंबई आग्रा महामार्गावर उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली आहे. अन्सार खान, इदा खान आणि शकील अन्सार पटेल यांना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मद्यात सर्व उच्च दर्जाच्या बियरचा समावेश आहे. ही कारवाई मुंबई आणि नाशिक विभाग प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली धुळे विभागानं केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील खोतवाडी गावच्या उपसरपंचाचा खून करण्यात आलाय. शिरोळ तालुक्यातील कोंडिग्रे गावच्या हद्दीमध्ये उपसरपंच विनायक माने यांचा धारधार शस्त्रानं वार करून ही हत्या झाली आहे. या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. खान्देशाची जीवनवाहिनी असलेल्या तापी नदीतील बॅरेजचे दरवाजे उघडल्यानं नदीकाठच्या गावांना पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातल्या सारंगखेड आणि प्रकाशा बॅरेजचे सर्व दरवाजे उघडण्यात आले. बॅरेज आणि नदीपात्रात अल्प प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे. तापी काठावरील गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेल आणि इलेक्ट्रिक मोटरला पाणी उपलब्ध होत नसल्यानं या गावांमधील ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. सातारा जिल्ह्यात कराड तासगाव राज्यमार्गावरती वडगाव हवेली इथे परप्रांतीय 5 दरोडेखोरांनी हवेत गोळीबार करत पेट्रोल पंपावर दरोडा टाकला. कर्मचाऱ्यांना मारहाण करत त्यांनी 25,000 रोकड लुटली. त्यानंतर पोबारा करण्याच्या तयारीत असलेल्या या दरोडेखोरांना पोलिसांनी पाठलाग करून पकडलं. सेलू येथील बसस्थानकात उभी असलेल्या परतूर डेपोच्या बसला अचानक आग लागली. शनिवारी रात्री 9 च्या सुमारास परतूरवरून MH14BT0078 क्रमांकाची बस सेलू इथे मुक्कामी आली होती. या आगीत बस जळून खाक झाली आहे.
साईबाबा संस्थांच्या साई आश्रम भक्तिनिवासात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. ओडिशा येथील महापात्रा या साईभक्त परिवाराचे सुमारे 30,000 रुपये आणि 2 मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या चोरीच्या घटनेने भक्तांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आरमोरी तालुक्यात रवी जंगलात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला पकडण्यात वनविभागाला यश आलंय. ताडोबा येथून आलेल्या शार्पशूटर आणि वडसा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी नरभक्षक वाघिणीला बेशुद्ध केल्यानं नागरिकांना दहशतीतून सुटका मिळाली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुलुंडमध्ये इतिहासाच्या शालेय पुस्तकाच्या प्रतिकृतीचं दहन केलं. भाजप सरकार इतिहासाचा विपर्यास करून भगवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांना नकारात्मक स्वरूपात दाखवलं जात आहे, तर आयएसशी संबंधित लोकांचं उदात्तीकरण होत असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. ठाण्यातील काव्यरसिकांना कवितांचा आनंद घेता यावा यासाठी गायक आशा खाडीलकर यांच्या उत्तुंग परिवारानं जुगलबंदीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी संदीप खरे आणि वैभव जोशी यांच्यातील जुगलबंदी चांगलीच रंगली. यावेळी प्रेम, निसर्ग, सामाजिक कवितांचा आस्वाद ठाणेकरांना घेता आला. लातूर जिल्ह्यात एका महिन्यापासून पावसानं दडी मारली आहे. पावसाअभावी पिकं करपू लागली आहेत, त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिरावला जातो की काय अशी भीती आता वाटू लागली आहे. चांगला पाऊस पडावा यासाठी निलंगा तालुक्यातील निटूरच्या ग्रामस्थांनी देवाकडे धावा केलाय. गावातील महादेवाला पाण्यानं अभिषेक घालण्यात आला. गावातील युवक, महिला, वृद्धांनी पाणी आणत संपूर्ण गाभारा पाण्यानं भरला. असं केल्यानंतर पाऊस पडतो अशी या ग्रामस्थांची श्रद्धा आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमध्ये किन्नरांच्या घरात तब्बल 5 लाखांच्या चोरीची घटना घडली आहे. चोरी करणारा हा पाहुणा म्हणून आलेला किन्नरच आहे. मूर्तिजापूर पोलिसांनी या प्रकरणी गजानन चौधरी उर्फ बबलीला गुजरातमधून अटक केली आहे. अटक करण्यात आलेला किन्नर मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील हरसूलचा रहिवासी आहे. मूर्तिजापुरात होणाऱ्या किन्नरांच्या राज्यस्तरीय संमेलनासाठी ही रक्कम जमा करण्यात आली होती. भीमाशंकरहून निघालेल्या भाविकांच्या खासगी बसला कल्याणनगर राष्ट्रीय महामार्गावर टाकळीनजीक अपघात झाला. या अपघातात 15 भाविक जखमी झालेत. जखमींना नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अपघातात जखमी झालेले सर्व भाविक मुंबईचे रहिवासी असून केरळी नागरिक आहेत. भिवंडीत अज्ञात व्यक्तींची दहशत पसरली आहे. अज्ञात व्यक्तींकडून 4 महिलांचे केस कापल्याची घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशमधील महिलांचे गेल्या काही दिवसांपासून अचानकपणे वेण्या कापल्याच्या घटना ताज्या असतानाच भिवंडीतील घटना समोर आली आहे. भिवंडीतील वेगवेगळ्या 3 घटनांमध्ये 4 महिलांच्या वेणी कापल्यानं दहशतीचं वातावरण पसरलंय. महिलांच्या डोक्यावरील केस कापण्याची घटना भिवंडी शहरात वाऱ्यासारखी पसरली, त्यामुळे पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय. दक्षिण काश्मीर भागातल्या शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 2 जवान शहीद झाले. शहीद जवानांमध्ये महाराष्ट्राचे सुपुत्र सुमेध गवई यांना वीरमरण आलंय. सुमेध गवई हे अकोला जिल्ह्यातल्या लोणाग्रा गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या हौतात्म्याची बातमी येताच लोणाग्रा गावावर शोककळा पसरली आहे. शनिवारी रात्रीपासून भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत एका कॅप्टनसह अन्य 3 जण जखमी झालेत. भारतीय जवानांनी दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जशास्तचं उत्तर दिलंय. या चकमकीत भारतीय जवानांनी 3 दहशतवाद्यांना कंठस्थान घातलंय. जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत अकोला जिल्ह्यातील सुमेध गवईंना वीरमरण आलं. ते अकोला जिल्ह्यातल्या लोणाग्रा गावचे रहिवासी आहेत. सुमेधच्या जाण्यानं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. सुमेध यांच्या शहीद होण्याचं दुःख मोठं आहे, मात्र मुलगा देशासाठी शहीद झाल्याचा अभिमान असल्याची भावना त्याच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. सुमेध यांचा मृतदेह सोमवारी सकाळपर्यंत अकोल्यात पोहोचणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर उद्या सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गोरखपूरच्या बिराडी रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेनं झालेल्या 37 बालकांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलंय. योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी या रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आदित्यनाथ भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदीही चिंतित असून त्यांनी तात्काळ केंद्रीय पथक गोरखपूरला पाठवल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
हिमाचल प्रदेशच्या मंडी इथे भूस्खलन होऊन 6 जणांचा मृत्यू झालाय. भूस्खलनानंतर ढिगाऱ्याखाली आणखी एक बस अडकल्याची भीती व्यक्त होती आहे. यात आणखी काही जण अडकले असण्याची शक्यता आहे. भूस्खलनामुळे 2 सरकारी बसेस अडकल्याचं बोललं जात आहे. याशिवाय 1 बोलेरो जीप आणि बाईकही ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहे. भूस्खलनानंतर मातीचा ढिगारा 4 घरांवर कोसळला. सुदैवाने या घरांमधील नागरिक वेळीच घरातून बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला. या भूस्खलनामुळे हायवेवरील जवळपास 150 मीटर रस्त्याचं नुकसान झालंय. आसाममध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नवगाव इथला एक पूल कोसळलाय. नवगावच्या कलियाबोर इथली ही दुर्घटना आहे. पुलावरून कोणतीही वाहतूक सुरू नसल्यानं मोठा अनर्थ टळलाय. पूल कोसळल्यानंतर या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सिरियाच्या होम्स प्रदेशात पूर्णपणे सेनेनं कब्जा मिळवल्याचा दावा सिरियाच्या माध्यमांनी केलाय. होम्सच्या अल सुखाना या शेवटच्या शहरातूनही आयसिसच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलंय. यानंतर लष्कराच्या रडारवर डोर अल जोर हे शहर असणार आहे. वंशभेदावरून झालेल्या जोरदार प्रदर्शनानंतर व्हर्जिनिया शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. व्हर्जिनियामध्ये श्वेतवर्णीयांच्या आंदोलनाला उग्र स्वरूप प्राप्त झालं होतं. या प्रकरणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बैठक बोलावली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्हर्जिनियातील हिंसक आंदोलनावर नाराजी व्यक्त केली आहे. या हिंसेचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. आंदोलकांनी शांततेच्या मार्गानं आंदोलन करण्याचं आवाहन त्यांनी केलं. व्हर्जिनियात झालेल्या हिंसक आंदोलनात 15 जण जखमी झाले. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी उत्तर कोरियाच्या मुद्द्यावर फोनवरून बातचीत केली. यावेळी चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्यावर जिनपिंग यांनी भर दिला. जगात शांतता टिकून राहण्यासाठी उत्तर कोरियाला अणुबॉम्ब बनवण्यापासून रोखणं गरजेचं असल्याचंही जिनपिंग म्हणाले. पोलंडमध्ये आलेल्या वादळात 5 जणांचा मृत्यू झालाय तर 30 अधिक लोक जखमी झालेत. वादळात झाड अंगावर पडून 5 जणांचा बळी गेल्याचं सांगितलं जात आहे. तर जवळपास 1,70,000 घरांची वीज गेली आहे. दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हियामध्ये लागलेल्या आगीनं 2 बळी घेतला. ही आग तरीजा शहरानजीक लागली. या परिसरातून जवळपास 500 लोकांना हलवण्यात आलंय. तर 1,200 जवान आणि 160 अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. रशियाच्या सेंट पीटर्सबर्गमध्ये नागरिकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या अँटी गे ऍक्टिव्हिस्टच्या लोकांनी हल्ला केला. त्यानंतर पोलीस सुरक्षेत त्यांना तिथून काढण्यात आलं. यापूर्वी हे लोक एका शांतीपूर्ण रॅलीमध्ये सहभागी झाले होते. इजिप्तमध्ये 2 दिवसांपूर्वी झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 43 पोहोचली आहे. खुर्शीद रेल्वे स्थानकावर काहीराहून येणारी रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वेला येऊन धडकली. सरकारनं मृतांच्या नातेवाईकांना $2,800 मदत जाहीर केली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी इस्लामाबाद ते लाहोरपर्यंत मोठी रॅली काढली. रस्त्यात ठिकठिकाणी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. इस्लामाबाद ते लाहोरपर्यंतचे 5 तासांचं अंतर त्यांनी 82 तासात पार केलं. कँडी टेस्टमध्ये टीम इंडियानं आपलं वर्चस्व गाजवलं. भारतानं लंकेचा पहिल्या इनिंगमध्ये 135 रन्समध्येच खुरदावला. तिसऱ्या टेस्टमध्ये रवींद्र जाडेजाऐवजी संधी मिळालेल्या कुलदीप यादवनं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर आर अश्विन आणि मोहम्मद शामीनं 2 विकेट्स घेतल्या. भारतानं फॉल ऑन दिल्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंगसाठी आलेल्या लंकन टीमनं दुसऱ्या दिवस अखेर 1 विकेट गमावत 19 रन्स केल्या. लंकन टीम अजूनही भारताच्या 333 रन्सनं पिछाडीवर आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.